नमस्कार, मी नेहा। मराठा देशच्या बातमीपत्रात आपले सगळ्यांचे स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। बीड बायपासला ट्रकची धडक लागून एक जण जागीच ठार। सेल्फ वुमन डिफेन्स ट्रेनिंग सेमिनार यशस्वीरित्या पार। केंद्रीय अर्थसंकल्प संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। आता वळूया सविस्तर बातमीपत्राकडे। सेल्फ वुमन डिफेन्ससाठी फोर्थ कुडो ट्रेनिंग सेमिनार कॅम्पचे बक्षीस वितरण यशस्वीरित्या पार पडले आहे। यावेळी या ठिकाणी जस्मीन मकवाना, अय्यूब पटेल, वसीम शेख, शेख आसेफ, रेंशी माहुल आणि शेख सोहेल यांची उपस्थिती होती। कॅम्प जो हा प्रोग्राम आहे, हा प्रोग्रामचं अरेंजमेंट बघून आणि इथल्या मुलांचा उत्साह बघून खरंच खूप आनंद झालेला आहे। आजच्या नवीन युगाच्या दृष्टीने जे मुलांना आणि मुलींना स्ट्रॉंग करण्यासाठी कुडोतर्फे जो प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि जी ट्रेनिंग घेतली जाते, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे। आणि सर्वांना इथे मेडल देऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मला पण खूप आनंद झालेला आहे। माय नेम शियान जस्मिन मकवाना, ऑन किफ, ऑन बेस ऑफ किफी असोसिएशन, कुडो इंटरनॅशनल फेडरेशन इंडिया, चेअरमॅन अक्षय कुमार सर, प्रेसिडेंट मेहुल वोरा सर, और टू डेज सेमिनार कॅम्प वॉज हेल्ड ओवर हियर अँड इट वॉज व्हेरी सक्सेसफुल। द चिल्ड्रन्स 150 चिल्ड्रन्स टूक पार्टिसिपेटेड अँड इट वॉज व्हेरी गुड कॅम्प फॉर बॉयज अँड गर्ल्स, गुड सेमिनार। अँड आय थँक्स टू ऑल द डायस पीपल, पटेल सर, वसीम सर, मॅम अँड आसिफ सर, हु इज द सेक्रेटरी ओवर हियर इन औरंगाबाद। सो थर्ड प्लेस वॉज बीटन बाय औरंगाबाद सिटी, सेकंड प्लेस जेबी स्कूल, जिल्हा परिषद स्कूल, अँड फर्स्ट प्लेस शिलाँग स्कूल, लिटिल वंडर स्कूल। सो आय थँकफुल अँड आय कॉन्ग्रॅच्युलेट ऑल द किड्स टू बिकम स्ट्रॉंग अँड बी द ब्राईट फ्युचर ऑफ अवर कंट्री। थँक्यू। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम शेख आसिफ, स्पोर्ट्स कुडो असोसिएशन सेक्रेटरी औरंगाबाद। हम लोगों ने यहाँ पे दो दिन का फोर्थ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट कुडो ट्रेनिंग कैंप ऑर्गेनाइज किया था, जिसने अदर डिस्ट्रिक्ट से बहुत सारे बच्चे इसमें पार्टिसिपेट किए, जिसमें वुमन सेल्फ डिफेंस का भी ट्रेनिंग दिया गया, जिसमें हमारे मिस्टर अय्यूब पटेल सर जो हैं उनकी जहनीब से उन्होंने मुझे कहा कि ये सब प्रोग्राम वगैरह ऑर्गेनाइज करो। तो उस वजह से उन्होंने ये पूरा खर्चा लगा के मिनिमम 2.25 लाख रुपये का उन्होंने ये खर्चा लगाया, और ये खर्चा लगा के ये बच्चों के लिए सुरक्षता के लिए उन्होंने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया। आज अपन देखते हैं कि दिन ब दिन रेप केसेस या छेड़खानी वगैरह ये, तो मैं सबसे दरख्वास्त करूँगा कि जितने भी मेरे लोग हैं भारत के, कि हर घर में एक मार्शल आर्ट्स फाइटर्स रहना ज़रूरी है, क्योंकि वक्त की घड़ी बोल के नहीं आती है किसी के ऊपर। तो स्पेशली थैंक्स मिस्टर अय्यूब पटेल सर, रेंशी जैस्मिन मकवाना सर एंड हमारे वसीम पटेल सर। इसमें थर्ड प्लेस गया स्पोर्ट्स कुडो एसोसिएशन औरंगाबाद, एंड सेकंड प्लेस गया जेपी स्कूल घाट नांद्रा, एंड फर्स्ट प्लेस गया सिल्लोड लिटिल वंडर इंग्लिश स्कूल। नहीं सर, ये प्रोग्राम मिनिमम 7 ईयर से हम लोग ऑर्गेनाइज करते हैं, पर इस साल अय्यूब पटेल सर ने कहा कि कुछ बच्चियों को अपन ये करेंगे, क्योंकि आपने अभी देखा महीना डेढ़ महीना पहले के नांदेड़ में जो हादसा हुआ 5 साल की बच्ची के ऊपर। तो ये चीज़ को पेरेंट्स ने दिमाग में लाना चाहिए, अपने बच्चों को सेल्फ डिफेंस सिखाना चाहिए। मी जेडपी हायस्कूल घाटनांद्रा येथील मुख्याध्यापिका आहे, आणि माझ्या एकूण मुली ह्या कराटेच्या खेळामध्ये 20 मुली आलेल्या आहेत, आणि माझ्यासोबत श्री वानखडे सर सुद्धा आलेले आहेत। सुरुवातीला आमचे मुली घाबरत होते इथे यायला, कारण ग्रामीण भागातल्या असल्यामुळे, परंतु जेव्हा इथे आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसंडून वाहत होता, कारण इथली शिस्तता, इथली कुडो ट्रेनिंग जे आदरणीय श्री आसेफ सरांनी दिलेलं होतं ते अगदी खूपच छान झालेलं होतं असं सगळ्यांनी भरभरून सांगितलं। आणि मुलींनी हेही सांगितलं की या खेळामुळे आमच्यामध्ये एक प्रकारे सांघिकवृत्ती निर्माण झाली, शिवाय डिसिप्लिनसुद्धा आलेली आहे आमच्यामध्ये, आणि याही पुढे आम्ही
जिथे कुठे सिलेक्शन होईल या कुडो कॅम्पमधून तिथे सहभागी होत हे त्यांनी ठामपणे मला सांगितलं. आणि मलासुद्धा इथे माझ्या ज्या काही मुली आलेल्या होत्या आहेत तर मला खूप आनंद झाला. आणि माझे सहकारी श्री वानखेडे सर हे सुद्धा आलेले आहेत, त्यांना तर हा एक सोहळा जो आहे अगदी म्हणजे ते अगदी दिपून गेले, डोळ्यात मावेनासा असा एवढा सोहळा त्यांना वाटला. कारण सर्वांनाच ट्रॉफी दिली, सर्वांनाच सर्टिफिकेट दिले आणि शिवाय एक मोठं मला वाटतं मेडलसुद्धा दिलेले आहे. आणि जिथे कुठे जे काही खेळ कबड्डी किंवा सांघिक खेळ होतात त्यामध्ये एवढं काही भरभरून साथ मिळत नाही, पण ह्या मुलींसाठी कुडो ट्रेनिंगसाठी जे काही आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला तो खूपच वाखाणण्यासारखा होता. आणि म्हणूनच मी इथे ज्या काही 20 मुली घेऊन आलेले आहेत खरंच मला खूप आनंद वाटतो. आपण आम्हाला सहभागी करून घेतला याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमचे आम्ही खूप आपले ऋणी आहोत, आभारी आहोत, धन्यवाद. मी आयुब पटेल, मी हर्सुलचा रहिवासी आहे. हे आजकाल जे घटना घडू लागल्या, मुलीवर जे अत्याचार होऊ लागले त्यासाठी जनजागृतीसाठी आणि मुलींना मजबूत करण्यासाठी हे 2 दिवसाचा हे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. हे आमचे सर्व मित्रांनी याला खूप सहकार्य केलं आणि मुंबईहून साहेब आलेले त्यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप मार्गदर्शन केलं याच्यामध्ये. तर या मुलीवर अत्याचार होऊ नये म्हणून असा या कार्यक्रम घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक औरंगाबादच्या कोण्या कोपऱ्याला हे असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. आम्ही हे 2 दिवसाचा घेतला आणि फार प्रत्येक शाळेवाल्यांनी इथं सहभाग घेतला आणि खूप चांगला हे पार पडला, याबद्दल धन्यवाद. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. आत्तापर्यंत लस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतेही गंभीर लक्षणे दिसून आलेली नसून वैजापूर तालुक्यातील माळी सागस गावातील महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू हा लसीकरणामुळे झालेला नसून हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेला आहे. ही लस संपूर्ण सुरक्षित असून अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा COVID-19 लसीकरण कृती दल समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केले आहे. अरुण भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शानूरवाडी परिसर औरंगाबाद येथे रोटी बँक याच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णनगर शानूरवाडी परिसर औरंगाबाद येथे रोटी बँक यांच्या सौजन्याच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम 9 ते 6 या वेळात घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 200 3-व्हीलर आणि 4-व्हीलर चालक श्रीकृष्णनगरमधील रहिवाशांनी लाभ घेतला आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, बघत रहा मराठा तेज. दादा में सभी धर्म के लोगों की अनेक प्रकार की समस्याओं का समाधान करने की पवित्र सक्षमता है. आध्यात्मिक मार्गदर्शन हो या फिर वास्तु दोष, मन व तन से संबंधित कोई अन्य समस्या हो, दादा अपने निस्वार्थ सेवा के व्रत को सर्वोपरि रखते हुए अनेक तकलीफों के समाधान में जुट जाते हैं. उनका मार्गदर्शन सामान्य दैनिक जीवन को मात्र सुखद ही नहीं बनाता बल्कि उनके जीवन को दिव्यता की ओर उन्मुख कर देने की विशेष योग्यता भी रखता है. बिना किसी तोड़फोड़ से पाए निवारण, वास्तु उदय बेसिक गंगा पार्क सोसाइटी देवनगर चौकड़ी के पास त्रिभुवन पार्क के सामने मकरंद देसाई रोड वासना रोड वडोदरा. विश्रांती नंतर पुनः आपले स्वागत. सरपंच भास्कर पेरे यांनी माफी मागावी अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे. आदर्श गाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी काल जामखेड येथे एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांबद्दल अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली. पत्रकारांना हरामखोर, खोटारडे, हलकट
अशा शब्दात त्यांची हिनवणी केली। मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भास्कर पेरे यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना अशी चेतावणी देतो की आपण पत्रकारांबद्दल जे घाणेरडे शब्द वापरले आहेत त्याबद्दल जाहीर माफी मागा, अन्यथा ज्या पत्रकारांनी तुम्हाला आवळात नेऊन पोहोचवलं तेच पत्रकार आज ना उद्या तुम्हाला जमिनीवर लोळवल्याशिवाय राहणार नाही। ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मधून पुढे जाण्यासाठी बंदुकीची भीती दाखवणाऱ्या व्यक्तीच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो होता, त्यामुळे या घटनेवरून शिवसेनेवरही टीका होत होती। अखेर आता या प्रकरणात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक्सप्रेस वेवर बोरघाटात अनेकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, मात्र कारला रस्ता मोकळा करून देण्यासाठी बंदूक दाखवत असल्याचा व्हिडिओ खासदार इम्तियाज जलील यांनी शेअर केला आणि तो वेगाने व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात वाहनाच्या गर्दीत बंदुकीची भीती दाखवून त्याच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहे। या प्रकरणी खोपोली पोलिसांनी तातडीने तपास करीत कारवरील नंबरच्या आधारे आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। 2021 चे केंद्रीय अर्थसंकल्प संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या बजेटच्या बाबतीत मला फक्त इतकं सांगायचं आहे की एक कार्यक्रम होतं की त्याचं नाव होतं मुंगेरी लाल की हसीन सपने। तर या बजेटच्या बाबतीत माझी प्रतिक्रिया म्हणजे अशी आहे की मुंगेरी लाल सीतारामन के हसीन सपने हे लोकांना दाखवण्यात आलेले आहे। ऐकायला इतकं चांगलं वाटत होतं की या देशामध्ये आता काही समस्या राहिलेली नाही आहे आणि या देशामध्ये फक्त विकासाची गंगा वाहत आहे हे ऐकायला, पण खऱ्या परिस्थितीमध्ये जे इनर पॉइंट्स आपण एक अंग्रेजी मध्ये म्हणतो आपण ना की टू रीड बिटवीन द लाईन्स जे आहे ते कसं शक्य होणार आणि ते काय करणार हे काहीही माहीत नाही, फक्त मोठे मोठे आकडे दाखवण्यात आलेले आहे। आणि एक सोपं म्हणजे असं सांगायचं की या देशाला विकायला त्यांनी बाहेर काढलेले आहे स्पष्टपणे, त्यांनी सांगितलेलं इतकं मोठे नाव त्यांनी घेतलेले आहे की सगळे हे जे कंपनीज होती जे प्रायव्हेट कंपनीज प्रायव्हेट लोकांच्या हातात देण्याचा डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचा जे निर्णय घेतलेला आहे आणि अजून करणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। याचा अर्थ हे आहे की येणाऱ्या काळामध्ये की कुणाच्याही जॉब गॅरंटी राहणार नाही किंवा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे लोक येतील जे कंपनीज गव्हर्नमेंट कंपनीज एक्वायर करतील ते लोकांना कशामुळे ठेवतील हे एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि अजून जे आपल्याकडे बेरोजगारी दररोज वाढत आहे त्याच्यामध्ये भर पडणार आहे याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे मला असं वाटतं। दुसरं म्हणजे की त्यांनी म्हटलं स्वच्छ भारत आणि स्वस्त भारत आणि अफोर्डेबल हाऊसेस फॉर ऑल, म्हणजे ऐकायला इतकं चांगलं वाटतं पण किती स्वस्त भारत होतं हे आपण मागच्या 8 महिन्यामध्ये बघितलेलं आहे की अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला फक्त तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे। कारण हॉस्पिटलमध्ये बेड्स नाही, जिथे हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर्स नाही, डॉक्टर्स आहे तर मेडिसिन्स नाही, हे प्रकार देशभरामध्ये आपण बघितलेले आहे आणि जितके लोक मेले आहे याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे। आणि आज बजेट पेश करताना मला हे सांगायचे आहे की या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि जेव्हा तुम्ही बजेट इंग्लिशमध्ये प्रस्तुत करतं की मला माहीत आहे की अनेक लोक जे पार्लमेंटमध्ये जे लोकसभामध्ये बसलेले आहे त्यांना अंग्रेजी कळत नाही, तर आपण सोप्या भाषेत सांगितलं असते तर त्यांनाही कळाले असते। मग झालं काय की जेव्हा ते बजेट प्रस्तुत करत होते तर दुसरे खासदारांना फक्त हे सांगण्यात आलं होतं विशेषतः भारतीय जनता पार्टीचे की दर 2 मिनिटांनंतर आपल्याला ताळ्या वाजवायच्या आहे आणि तेच ते काम करत होते। त्यांना माहीतच नाही होता की इथे काय चाललेलं आहे आपण काय करत आहे, म्हणून मला हे सांगायचे आहे हे खूप निराशापूर्ण एक बजेट आहे आणि याच्यातून काहीही साध्य होणार नाही मला असं वाटतं। औरंगाबाद मनपाचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांच्या वतीने खाम नदीची स्वच्छताचे काम करण्यात आले आहे। मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांचा नवीन संकल्प म्हणून खाम नदीचे दृश्य समोर येत आहे। खाम नदीला आणखी सुंदर बनवण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेले आहे।
बीड बायपास हा मृत्यूचा सापडा बनला आहे। आठवडाभरात 3 अपघात झाले असून या 4 जणांचा मृत्यू झाला आहे। रविवारी सायकलवरून पाण्याचा कॅन घेऊन जाणाऱ्या वॉचमॅनला ट्रकची धडक लागून तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। बीड बायपास हा मृत्यूचा सापडा बनलाय। आठवड्याभरात या रस्त्यावर लागोपाठ 3 अपघात झाले असून यामध्ये 4 जणांना प्राण गमवावे लागले। रविवारी दुपारी सायकलवरून पाण्याचे कॅन घेऊन जाणाऱ्या एका वॉचमॅनला ट्रकची धडक बसून तो जागीच ठार झाला। MIT अलीकडे रेंडोज हॉटेलजवळ दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। वसंत रामभाऊ अंभोरे वय वर्ष 55 मूळ राहणार भंडारी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम साई ग्रुप ऑफ हॉस्पिटल परिसर असे या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे। औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी बीड बायपास रोडवर येणाऱ्या काळात वाहतूक कशी सुरळीत करता येईल यासाठी जाय मोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। बीड बायपासची वाढती ट्रॅफिक आणि काही अपघात झाले मागच्या काही दिवसामध्ये, त्या अनुषंगाने आज आम्ही ट्रॅफिकचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे या बीड बायपासवर जे फ्लायओव्हर होणार आहे त्यांचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर आणि लोकल पोलीस यांच्या समक्ष आज बीड बायपासची पाहणी करायला आलेलो आहे। आणि जेवढे जंक्शन्स आहेत किंवा जिथे जिथे अपघात झालेले आहेत त्या ठिकाणाची पाहणी करून त्याचप्रमाणे जे तिथले लोकचे नागरिक आहेत त्यांच्याशी पण चर्चा करून यामध्ये काय तोडगा काढता येईल यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। आणि मग हे संपूर्ण इन्स्पेक्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण बसू आणि अपघात कमी होतील किंवा शक्यतो होणार नाही यासाठी जी काय उपाययोजना करायची आहे ती उपाययोजना आम्ही करू। पण आज आमचा थोडासा हा चिंतेचा विषय आहे आणि याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतरच यामध्ये काही उपाययोजना करण्याचा आमचा प्लॅन आहे। सकाळी 11 वाजता आपली पुन्हा ट्रॅफिक चालू होते ट्रक्सची, तर त्याच्या काही वेळांमध्ये पुन्हा बदल करायची शक्यता आहे का? तर ते जे काही टायमिंग आधी ठरवले आहे ते अभ्यास करूनच ठरवले गेले आहे आणि त्यामध्ये जर काही बदल करायची गरज असेल तर ते करू। सध्या काही असं ठरवलेलं नाही पण या इन्स्पेक्शननंतर जर गरज पडली तर तेही बदल करता येईल। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत आवसरवाल जलक्रांती ग्रुप औरंगाबाद। बीड बायपासच्या सर्विस रोडच्या संदर्भामध्ये मागील 6 वर्षापासून आम्ही या ठिकाणी जलक्रांती ग्रुपच्या माध्यमातून लढा देत आहोत। त्या अनुषंगाने मागील 1.5 वर्षापूर्वी माननीय पोलीस आयुक्त माजी श्री चिरंजीव प्रसाद यांनी याच भागाची पाहणी करून लोकप्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती आणि त्याच दिवशी 1.5 वर्षापूर्वी साधारणतः ह्या बीड बायपासच्या सर्विस रोडवरती अतिक्रमणं काढली होती। परंतु अतिक्रमणं काढून 1.5 वर्ष लोटला तरी जैसे ते वैसेच परिस्थिती आहे। अगोदरच ह्या बायपासरी काढलेली होती, त्यामध्ये मागील 8 दिवसापासून परत भर पडत आहे। भरपूर उपाय झाले, अवजड वाहनांचा वेळ बदलला, त्यानंतर आपण जर बघितलं तर पोलिसांची गस्त वाढली, परंतु कट केलेले डिवायडर परत लोक फोडून आपण या ठिकाणी बघू शकता की परत त्याच्यावरून गाडी घालून चाललेले आहेत। किंवा आपण जर बघितलं अवजड वाहनंसुद्धा लेनमध्ये ज्या प्रकारे चालले पाहिजे तर त्या प्रकारे चालत नाही आहे। वाहतूक धारकांची बेशिस्तपणा या रोडवरची प्राधान्याने या ठिकाणी जाणवते। आज जर आपण सर्विस रोडचा उपाय या ठिकाणी जर अवलंबला तर नक्कीच जी छोटी वाहतूक आहे, टू व्हीलर असतील, 3-चाकी रिक्षा असतील, तर त्या सर्विस रोडवरनं जाऊ शकतील आणि अवजड वाहनंसुद्धा या महत्त्वाच्या रस्त्यापासून जाऊ शकतील। मित्रांनो, मला एक परत एक या ठिकाणी तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की ह्या बीड बायपास रोडच्या एका पत्राचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे, परंतु ते अपघाताची मालिका बघता खूप संतगतीने सुरू आहे। त्याची जे गती जी आहे कामाची
तर ती कामाची गती नक्की ज्या ठिकाणी नॅशनल हायवेचा किंवा स्टेट हायवेचा नियमानुसार वाढवायला पाहिजे, जेणेकरून अपघात जे आहे तर ते कमीत कमी होतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज माननीय साहित्य उपायुक्त मॅडम असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी संबंधित विभागाच्या लोकांसोबत भेट दिली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भातील नक्कीच एक उच्चस्तरीय बैठक ते त्यांच्या मुख्यालय घेतील. धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा. उत्तुंग इमारतीचा पाया भक्कम असेल तरच ती इमारत उभी राहते, वादळात वाऱ्यांमध्ये टिकते. तसंच आपलंही आयुष्यामध्ये यशाची शिखरं गाठायची तर सुरुवातीपासूनच योग्य शिक्षण व चांगले संस्कार घडणं गरजेचं आहे. आजचं जग स्पर्धेचं आहे, प्रत्येकाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि म्हणूनच आपल्या पाल्यांसाठी आपण शोधतो अशी शाळा जी त्यांना सबल व सक्षम बनवेल. तुमची हीच काळजी समजते ब्रिलियंट किड्स CBSE अँड इंग्लिश स्कूल, जिथे एज्युकॅम्प, ई लर्निंग व कियान एज्युकेशन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याशिवाय आई वडिलांना रोज SMS द्वारे मुलांची प्रगती कळवली जाते. ब्रिलियंट किड्स CBSE अँड इंग्लिश स्कूल मध्ये अद्ययावत लॅबोरेटरी सह क्रिकेट बास्केटबॉल ग्राउंड, आधुनिक कम्प्युटर लॅब या सुविधाही आहेत. थीम बेस्ड वर्गखोल्यांसह योगा, म्युझिक, डान्स, जुडो, कराटेचेही उत्तम प्रशिक्षण दिले जाते. त्यासह प्रत्येक वर्गात मोजकेच विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे जातीने लक्ष दिले जाते. ब्रिलियंट किड्स CBSE अँड इंग्लिश स्कूल मधील उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता दक्ष असतात. ऍव्हरेज विद्यार्थ्यांकरिता विना फीस एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात. या सर्वांसह ट्रान्सपोर्टेशन व विद्यार्थ्यांची उत्तम काळजी घेतली जाते. वर्षभर दही हंडी, रक्षाबंधन, अॅन्युअल डे, स्पोर्ट्स डे, एक्झिबिशन, फॅन्सी ड्रेस, डिबेट सारख्या ऍक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांनाही वाव दिला जातो आणि ह्या सर्वातून घडवले जाते विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य. मग आजच आपल्या पाल्याचे ऍडमिशन करा ब्रिलियंट किड्स CBSE अँड इंग्लिश स्कूल मध्ये. ब्रिलियंट किड्स CBSE अँड इंग्लिश स्कूल, लर्न, प्ले, ग्रो, बिकम ब्रिलियंट चाइल्ड. पत्ता: गट नंबर 139-40, गंगापूर जहांगीर, नवीन शेंद्रा बन, बिहाइंड शेंद्रा MIDC, औरंगाबाद. फोन नंबर 9595989910 आणि 9371151887. एक ग्रॅम सोन्याचे दागिने घ्यायचे म्हटलं की एकच नाव आठवतं, ते म्हणजे सर्वांचे सुपरिचित असलेले सोनपरी गोल्ड. सोनपरी गोल्ड म्हणजे आपल्या ऐतिहासिक नगरीतील सुवर्ण विश्वातील प्रतिष्ठित आणि विश्वसनीय नाव सोनपरी गोल्ड. आता आपल्या तीनही शाखांमधून एक ग्रॅम सोन्याचे मढवलेले सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, तोडे, बाजूबंद, नेकलेस, राणीहार, कुड्या, बुगडी, ठुशी, नथ, पुणेरी मोती, पेशवाई दागिने, अँटिक दागिने, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, ब्रायडल सेट विकत किंवा भाड्याने उपलब्ध, गजंत लक्ष्मी देखील उपलब्ध. चला तर सणासुदी निमित्त एक ग्रॅम सोन्याचे दागिने सोनपरी गोल्ड मध्ये खरेदी करूया, सणासुदीचा आनंद द्विगुणित करूया. आमच्या शाखा आकाशवाणी समोर, जालना रोड, औरंगाबाद. सेंट्रल एक्सरसाइज समोर, N5 सिडको, औरंगाबाद. व्यंकटेश मंगल कार्यालयाच्या बाजूला सुदगिरणी रोड, औरंगाबाद. संपर्क 9823360999. गेल्या 19 वर्षांपासून आपल्या शहरवासियांचे आवडते असलेले त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी येथील
जिभेबरोबरच पोटाची देखील काळजी घेणारे काळे बंधू यांचे हॉटेल साई पंचवटी पावभाजी सेंटर आता घेऊन आले आहेत प्रशस्त सुंदर आसन व्यवस्थेने नटलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट। पंचवटी पावभाजी सेंटरच्या अगदी समोर काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या संकल्पनेतून साकारलेले हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये पोट भरेल अशी उत्कृष्ट थाळी बरोबरच विविध शाकाहारी व्यंजनांची सोय गुणवत्तेबरोबर कुठलीही तडजोड न करणारी परंपरा आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत वाढदिवस तसेच विविध कार्यक्रम करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट। तर मग चला काळे बंधू आणि पंकज राठोड बंधू यांच्या हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी व्यंजनांचा आस्वाद घेऊया। आमचा पत्ता हॉटेल साई पंचवटी प्युअर व्हेज रेस्टॉरंट त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी औरंगाबाद। संपर्क 9403027667 आणि 9325408081। आपल्या ऐतिहासिक नगरीतील फर्निचर विश्वातील अग्रगण्य तसेच विश्वसनीय भव्य दालन म्हणजे हिवाळे पाटील यांचे ज्योती एंटरप्राइजेस उडन स्टील तसेच इम्पोर्टेड व नाविन्यपूर्ण डिझाईन सह सर्व प्रकारच्या घरगुती वापराचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ज्योती एंटरप्राइजेस। आता तर दिवाळी आणि लग्नसराई निमित्त नवीन स्टॉक हिवाळे पाटील यांच्या ज्योती एंटरप्राइजेस मध्ये स्टील व उडनचे दर्जेदार सोफा सेट डायनिंग टेबल स्टील कपाट स्टडी टेबल लाकडी देवधर आणि इतर सर्व प्रकारचं घरगुती वापराचं फर्निचर तसेच नाविन्यपूर्ण हायड्रोलिक बेड देखील उपलब्ध तेही वाजवी दरात आमच्याकडे बजाज फायनान्स व सर्व क्रेडिट कार्ड वर खरेदीची सोय। तर चला ज्योती एंटरप्राइजेस मध्ये खरेदी करू दीपावली आणि लग्नसराईचा आनंद द्विगुणित करण्यासाठी। आमचा पत्ता ज्योती एंटरप्राइजेस रिलायन्स मॉल चेतक घोडा रोड वर बँक ऑफ इंडियाच्या खाली उल्का नगरी औरंगाबाद। संपर्क 9527282168। आपल्याला नाविन्यपूर्ण डिझायनरी गोल्ड ज्वेलरी घ्यायची म्हटले की सर्वप्रथम एकच नाव आठवते ते म्हणजे कित्येक वर्षापासून विश्वासाची परंपरा जपलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स होय। आता खास सणासुदी निमित्त विजयादशमी ऑफर घेऊन आले आहे। सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 20% सूट 25 ऑक्टोबर पर्यंत तसेच डायमंड ज्वेलरीच्या मजुरीवर भव्य 50% सूट डायमंड ज्वेलरीच्या खरेदीवर 5% सूट 17 नोव्हेंबर पर्यंत। चला मग आपल्या ऐतिहासिक नगरीतील वामन हरी पेठे ज्वेलर ला भेट देऊन ह्या भव्य सूटचा लाभ घेऊया। ऑफर फक्त 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत। आमचा पत्ता वामन हरी पेठे ज्वेलर्स विजयश्री बिल्डिंग निराला बाजार रोड समर्थ नगर औरंगाबाद। फोन नंबर 02-40-23-54-416।